बुलेटिनच्या सुरुवातीला 80 बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. आज देशभरात होळीचा उत्साह, कोकणातही शिमगोत्सवाची धूम, मात्र मुंबईसह राज्यातल्या धुळवडीवरती पावसाचा सावट. शिर्डी साईबाबांच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा होणार. होळीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या रायपूर सैलानी इथे सैलानी बाबांचा संदल. सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या सैलानी दर्गा इथे होळीच्या दिवशी देशभरातनं 1.5 ते 2 लाख भाविक एकत्रित येतात. रत्नागिरीमध्ये कर्जुवे गावच्या 13 शिमगोत्सवाला सुरुवात. रत्नागिरीत विशिष्ट गावांमध्ये त्रयोदशीला होम पेटवले जातात, त्याला 13 शिमगे असे म्हणतात. मेळघाटात आदिवासी बांधव परंपरेनुसार होळी साजरी करणार. होळीसाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी. होळीच्या सणासाठी नंदुरबारमधल्या बाजारपेठाही सज्ज. नागरिकांची रंग, पिचकारी, साखरेचा हार खरेदीची लगबग. साखरेच्या पाकापासून बनवलेल्या हारांच्या किमती 20 ते 25% वाढल्या. आमदार आदित्य ठाकरेंनी वरळीच्या कोळीवाड्यातील स्थानिक मंदिराला दिली भेट. स्थानिक कोळी बांधवांसोबत आदित्य ठाकरेंनी साजरी केली होळी. उद्धव ठाकरे आता फेसबुकवरती नाही तर थेट सभा घेतात. लोकांना एक बदल दिसतोय आणि आनंद इतकाच आहे की ते घराबाहेर पडले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. शिमग्याच्या बोंबा आता पुरे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंच्या सभेवर ट्विटच्या माध्यमातून टीका. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय ही वस्तुस्थिती. 2014 पासून स्वायत्त संस्थांचा राजकीय कारणास्तव वापर होतोय. विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरती बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक रॅली. शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉईंटपासून मूक रॅलीला सुरुवात. नाशिकच्या निफाडमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना करावा लागला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना. नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करत असल्याचा आरोप. मतदारांचे आभार मानण्यासाठी आमदार सत्यजित तांबे नंदुरबारच्या दौऱ्यावर. मतदारांच्या समस्या जाणून घेणं आणि भेटीगाठींसाठी दौरा. वडिलांप्रमाणेच मतदारसंघात जनसंपर्क ठेवणार असल्याचं आश्वासन. पुण्याच्या कसबा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. कसब्यातल्या भाजपच्या पराभवावरती आत्मचिंतन. यावेळी हेमंत रासने आणि माजी नगरसेवक उपस्थित. पीएमपीएमएल बसगाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा अचानक संप. पीएमपीएमएल बसगाड्यांची संख्या आज कमी. संपामुळे पुणेकरांचे मात्र हाल. गेल्या 3 महिन्यांपासूनचं बिल थकीत असल्यानं 4 ठेकेदारांनी पुकारला संप. राज्यातल्या अनेक भागात काल रात्रीपासून अवकाळी पाऊस. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या सरी. कांदा, हरभरा, आंबा आणि द्राक्ष पिकांना फटका बसण्याचा अंदाज. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षासह भाजीपाल्यालाही मोठा फटका बसण्याचा अंदाज. पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. शेतकरी, बागायतदार, वीजभट्टी व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये मध्यरात्री पावसाची हजेरी. शहरातल्या काही भागात तुरळक पाऊस. बुलढाण्यातल्या सर्वच तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पावसाचा गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसण्याचा अंदाज. विद्युतीकरणामुळे मध्य रेल्वेची वर्षाला 556 कोटींची बचत. डिझेलवरील इंजिनामुळे होणारं प्रदूषण थांबलं. कार्बनचं उत्सर्जनही 1.64 लाख टनांपर्यंत कमी. पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयांना सील ठोकल्यावरती आता मुंबई महानगरपालिका प्रशासनानं शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतच समाजवादी पक्ष या सर्वच पक्षांची कार्यालयं बंद केली. हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सत्र न्यायालयात आज सुनावणी. राजकीय दबावापोटी केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा याचिकेतनं दावा. राणा दाम्पत्यानं मेळघाटात लुटला दुचाकीवरती फिरण्याचा आनंद. आदिवासी समाजासोबत होळी साजरी करण्यासाठी राणा दाम्पत्य 5 दिवसांसाठी मेळघाटात. मुंबईच्या प्रभादेवीच्या परिसरात रात्री अनेक भागात वीज गायब. 10 मिनिटं विद्युत पुरवठा खंडित. नेमकी कोणत्या कारणास्तव वीज गेली याचं कारण अस्पष्ट. कांदिवली पूर्व इथल्या सरोवर टॉवरमधील 22व्या माळ्यावरच्या पेरापेट भिंतीवरती आत्महत्येसाठी उतरली व्यक्ती. उतरलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाकडनं सुखरूप सुटका. ही व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली असल्याची माहिती. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचा
बेळगावात जाऊन जय बेळगाव जय कर्नाटकचा नारा, सीमावासियांमध्ये नाराजी व्यक्त। बुलढाण्यामधल्या मेहकर तालुक्यातल्या गराशगड इथे भव्य राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सव। सोलापूर पंढरपूर पालखी मार्गावरील मंदिर रातोरात सरकारने पाडल्याचा ग्रामस्थांचा आरोप। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पोखरापूरमधील जगदंबा देवीचं पुरातन मंदिर जमीन दोस्त। खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिरात बाळूमामाची पालखी देवीच्या दर्शनाला। उदयनराजेंनी पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं। पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात। जिल्ह्यासह राज्यातनं हजारोंच्या संख्येनं भाविक श्री क्षेत्र मढी इथे दर्शनासाठी उपस्थित। जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा। वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडेल सोहळा। पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा इशारा। 5 ते 8 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विजांसह पावसाची शक्यता। होळीच्या दिवशी पावसाची हजेरी। विरारमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठी 10 मेला सोडत। 6 मार्चला जाहिरात प्रसिद्ध होणार। 8 मार्चपासून अर्जाची विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात। नवी मुंबईमध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक आणि निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना डीलिट पदवी प्रदान। नवी मुंबईच्या वाशीतील सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडला सोहळा। बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये 12वी गणित पेपर फुटी प्रकरणी 7 जणांना अटक। यात 2 शिक्षकांचाही समावेश। पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले असल्याची माहिती। नाफेडकडून अद्यापही बाजारात कांदा खरेदी नाही। देशभरातील सिमला मिरची उत्पादक ब्लॅक थ्रिप्स या किडीमुळे अडचणीत। किडीमुळे मिरची उत्पादनात 70% घट होण्याचा अंदाज। राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू। ऊन वाढू लागल्यामुळे ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी ऊस उत्पादकांकडे अतिरिक्त पैसे मागत असल्याचा आरोप। गोंदिया जिल्ह्यातील तिडका येथील पाणी पुरवठा योजना बंद। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण। केंद्र शासनाचं हर घर नळ योजनेअंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी नळ योजना। पीएमपीएमएल चालकाचा मुलगा बनला क्लास 1 अधिकारी। खडतर परिस्थितीत किशोरनं मिळवलेलं यश असंख्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी। पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात पीएमपीएमएलकडनं महिलांसाठी तेजस्विनी बसेस। दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना बसमधनं मोफत प्रवास करता येणार। दिवशीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। बीड जिल्हा रुग्णालयात कर्णबधीर व्यक्तींसाठी अतिशय महत्वाची मानली जाणारी बेरा टेस्ट तपासणी। जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते तपासणी सेंटरचं उद्घाटन। बीडमध्ये शिवसंग्राम पक्षाचा रास्ता रोको। सरकारनं तात्काळ नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त दरानं कांद्याची खरेदी करण्याची मागणी। ठाण्यातल्या मेघना ज्वेलर्सच्या दुकानात 2 महिलांनी सोन्याचे टॉप्स असलेला बॉक्स चोरल्याची घटना। या बॉक्समध्ये लहान मुलांच्या कानातल्याच्या 72 जोड्या होत्या। या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील वाहन चालकाला 1.5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। अनिल आगवलीवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। नंदुरबारमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती नवापूर पोलिसांची कारवाई। मद्यसाठ्यासह 39 लाखांचा माल जप्त। डोंबिवलीमधल्या एका कंपनीच्या मॅनेजरवरचा प्राणघातक हल्ला। फर्निचरचा ठेका बंद करून तो दुसऱ्या ठेकेदाराला दिल्याचा वाद। पुण्याच्या सासवडमध्ये ठाकरे गटाचं एल्गार आंदोलन। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून गॅस सिलेंडर मांडून आंदोलन। डोंबिवली पूर्वेच्या लोढा हेवन परिसरातल्या इमारतीला तडा। सुदैवानं जीवितहानी नाही। मुलुंडमध्ये अग्रवाल हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरती आग। अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण। नालासोपारा पूर्वेकडे पंचम पॅलेसमधल्या घरात आग। आगीच्या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग विझवण्यासाठी गेलेल्या वसेविरार अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी। कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्थानकाच्या आवारात जप्त केलेल्या वाहनांना मोठी आग। आगीमध्ये 4 वाहनं जळून खाक। बीडच्या माजलगावात घराला आग। घरातलं संसार उपयोगी साहित्य जळून खाक। बीडमध्ये शेतकऱ्याच्या कापसाला किडींचा प्रादुर्भाव। जास्त काळ हा कापूस घरात साठवल्यामुळे प्रादुर्भाव झाल्याची माहिती।
गोंदियामधल्या अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिका पुरेंकडनं आमसभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे 20 फेब्रुवारीला आमसभा तहकूब करावी लागली होती. होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरकाठींची मागणी घटली. भंडाऱ्यामधल्या आंधळगावचे व्यावसायिक आर्थिक संकटात. गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या वतीनं महामॅरेथॉनचं आयोजन. 10,000 नागरिकांचा सहभाग. दौंडच्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मालगाडी घसरून वाहतूक विस्कळीत. गाडी लोहमार्गावरनं घसरल्यामुळे काकीनाडा एक्सप्रेस काही काळ थांबवली गेली. ठाण्याच्या मुंब्रा परिसरात मुंब्रा लीगच्या सामन्यात प्रमुख पाहुणे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित. मात्र आव्हाडांनी स्टेजवरती हजेरी लावली तेव्हा स्टेज खचलं. प्रसंगावधान राखून आव्हाडांच्या समर्थकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं. अभिनेता खासदार सनी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल. सनी देओल बैलगाडीवरती बसलेल्या शेतकऱ्याशी बोलत असताना या व्हिडिओतून दिसतोय. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्याला तो सनी देओलशी बोलत असल्याचं ठाऊकच नव्हतं. सनीनं हा व्हिडिओ शेअर केला. कोर्टानं घेतली जावेद अख्तर यांच्या याचिकेची दखल. कंगना रनावत हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ. 23 मार्चला होणार सुनावणी. गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुन इथे आयोजित शंकरपटात दगडफेक. नागरिकांमध्ये प्रचंड रोष. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज सीबीआय कोठडी संपणार. भाजप सरकारवरती राहुल गांधींची टीका. भारतीय लोकशाहीच्या संरचनेवरती क्रूर हल्ला होत असल्याची टीका. नागालँडबाबत सरकारचं सूत्र निश्चित. निफी रिओ हे मुख्यमंत्री असतील. नागालँडमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री असतील. डब्ल्यूपीएल 2023 मधील तिसऱ्या सामन्यात ग्रेस हॅरिसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावरती यूपी वॉरियर्सचा गुजरात जायंट्सवरती विजय. प्रसिद्ध भारतीय वाहक उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पुढच्या 2 ते 3 वर्षात देशाच्या बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स आणणार. वैभव तत्ववादी आणि ऋता दुर्गुळेचा सर्किट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. मधुर भांडारकरचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण. तू झूठी मे मक्कार सिनेमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात. सुरुवातीच्या दिवशी मिळणार बंपर ओपनिंग. अभिनेता कार्तिक आर्यनं चाहत्यांसोबत USA मध्ये साजरी केली होळी. कार्तिककडनं व्हिडिओ शेअर. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमानच्या मुलाचा शूटिंग दरम्यान अपघात. गाण्याचा व्हिडिओ शूट करताना सेटवरती अपघात. रशिया युक्रेन युद्ध एक दिवशी मी संपेन. अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींचं वक्तव्य. आपण पुन्हा सत्तेत आलो तर तिसरं युद्ध होणार नाही. ब्रिटनची पहिली सीख महिला खासदार प्रीत कौर गिल यांना ईमेलद्वारे धमकी. प्रीत कौर यांच्या सुरक्षिततेत वाढ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.